हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। आज अपन आले आहो पीकॉक डिजाइन ब्लैंकेट, चिल्ड्रन ब्लैंकेट पाचव्या भागात आलेलो आहोत आपण। आणि या पॉइंटला आपला पहिला, या पॉइंटला आपला राऊंड कंप्लीट झालेला होता। हा जो आपल्याला पुढचा राऊंड स्टार्ट करायचा आहे आता या पॉइंटला, पुढच्या राऊंडला स्टार्ट करताना प्रत्येक राऊंडला आपण जशी सुरुवात केलेली होती तशीच करायची आहे। चिक चेन घ्यायचे आहेत या पॉइंटला, 1 2 3 4 5 6 चेन घेतलेले आहेत आणि पलटवायचं आहे। पलटवताना पलटवल्यानंतर 4 चेनमध्ये 3 चेन सोडून द्यायचे आहेत या पॉइंटच्या, आणि 1 2 3 4 4 चेनमध्ये 1 डबल क्रोशा घ्यायचा आहे। नंतर पुढे 2 डबल क्रोशा, नंतर पुढे 3 डबल क्रोशा, नंतर कॉर्नरला लॉक करून घ्यायचं आहे। पुढच्या या कॉर्नरवर डायरेक्ट फिल टाकायची आहे आणि हे लॉक करून घ्यायचं आहे। लॉक झाल्यानंतर 3 चेन घ्यायचे आहेत। 3 चेन झाल्यानंतर 3 डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला, आपले 3 डबल क्रोशे टाकून झालेले आहेत। आणि पुढच्या कॉर्नरवर डायरेक्ट फिल टाकून लॉक करून घ्यायचं आहे। हे रिपीट करत जायचं आहे आपल्याला। हा जो पॉइंट आहे या पॉइंटपर्यंत यायचा आहे। या पॉइंटपर्यंत येऊयात आणि हा जो पॉइंट आहे या पॉइंटला हा सेट घ्यायचा आहे। आत्ता आपण या पॉइंटपर्यंत येऊयात। पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या पॉइंटला आपल्याला उलनचा कलर चेंज करायचा आहे आणि पुढचा पॉइंट घ्यायचा आहे। त्या ठिकाणी जशी पहिली स्टेप आहे तशीच टाकायची आहे। 3 चेन आणि 3 डबल क्रोशे टाकून घेऊयात आपण। आपले 3 डबल क्रोशे टाकून झालेले आहेत आणि या ठिकाणी उलनचा कलर चेंज करायचा आहे। आणि हे या कॉर्नरला लॉक करून घ्यायचं आहे। पुढे 3 चेन घेऊन पुढचे राऊंड जशा, पुढच्या स्टेप जशा आहेत त्याच्यात टाकत जायचं आहे। आत्ता आपण हा जो पॉइंट स्टार्ट, हा जो सेड आहे तो या ठिकाणी कट करून घेऊयात कारण आपल्याला पुढे वापरायचा आहे तो सेड। या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत यायचं आहे आणि या पॉइंटला हा सेड घ्यायचा आहे पुढे। आत्ता आपण या पॉइंटला आहोत, या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत येऊयात। जशी टेप आहे तसं टाकत हे पहा, आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या ठिकाणी हा ही टेप घ्यायची आहे। हा सेट जॉईन करून घेऊयात आपण या पॉइंटला। हा जो पॉइंट आहे
या कॉर्नरला लॉक करून घ्यायचा आहे आणि थ्री चेन टाकून थ्री डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला आणि पुढे पुढचे जे पॉइंट आहे ते पहिला जो सेड आहे त्या सेडचेच आहेत. या फक्त एवढाच पॉइंट या ठिकाणी आहे. पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे आणि जशी टेप आहे तसं टाकत जायचं आहे या पॉइंटपर्यंत. करून घेऊयात आपण. हे पहा, या पॉइंटला आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि आपल्याला पुढे पुढचा राऊंड घ्यायचा आहे. पुढच्या राऊंडला सिक्स चेन टाकायचे आहेत या पॉइंटला. टू टू वन टू थ्री फोर फाय सिक्स चेन टाकून झालेले आहेत आणि पलटवायचे आहे. फोर चेनमध्ये डबल क्रोस टाकायचा आहे आपल्याला. थ्री चेन सोडून द्यायचे आहेत. प्रत्येक राऊंडच्या स्टार्टला ही स्टेप घ्यायची आहे. नंतर थ्री डबल क्रोशे टाकायचे आहेत राहिलेल्या चेनमध्ये. नंतर या कॉर्नरला लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यानंतर थ्री चेन घ्यायचे आहेत. नंतर थ्री डबल क्रोशे टाकायचे आहेत या पॉइंटला. ही स्टेप आपल्याला करत जायचं आहे. ही जी टेप करायची आहे ती आपल्याला या पॉइंटला करायची आहे आणि नंतर पुढे या पॉइंटला करायची आहे. या सेडची ही टेप या पॉइंटला आणि या पॉइंटला करायची आहे. आत्ता आपण या पॉइंटपर्यंत येऊयात. हे पहा, आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. हा सेट घ्यायचा आहे. नंतर पुढे कॉर्नरवर लॉक करून घ्यायचा आहे. थ्री चेन, वन टू थ्री, थ्री डबल क्रोशे. नंतर या कॉर्नरला लॉक करून घ्यायचा आहे. नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे या पॉइंटला. या कॉर्नरला लॉक करून घ्यायचा आहे. थ्री चेन, थ्री डबल क्रोशे. नंतर पुढे आपल्याला या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे या पॉइंटला. वन टू थ्री डबल क्रोशे, सॉरी थ्री चेन, थ्री डबल क्रोशे. वीरू माझं स्वेटर
या पॉइंट लावल्यानंतर कलर चेंज करायचा आहे. या कॉर्नरला लॉक करून घेऊन थ्री चेन घ्यायचे आहेत आणि जशी टेप आहे तशी टाकत जायची आहे इथून पुढे. हे पहा फ्रेंड, या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत आपल्याला या शेडचा हा शेड घ्यायचा आहे आणि नंतर पुढे या शेडचं काम करायचं आहे या पॉइंटला. आत्ता आपण या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत येऊयात, नंतर पुढे पुढे पाहूया. आपण आत्ता या पॉइंटला आलेलो आहोत आणि या पॉइंटला उलंचा कलर चेंज करायचा आहे. हा जो या पॉइंटला या कॉर्नरला लॉक करून घ्यायचा आहे आणि या पॉइंटला थ्री चेन थ्री डबल क्रोशे टाकायचे आहेत. पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे आपल्याला. या कॉर्नरला लॉक करून या पॉइंटपासून पुढे हा जो पॉइंट आहे या पॉइंटपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हा सेट घ्यायचा आहे आपल्याला. हे पहा फ्रेंड, आता आपण या पॉइंटपासून या पॉइंटपर्यंत आलेले आहोत आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालेले आहेत. या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे आणि पुढे दुसऱ्या उलनचे 2 पॉइंट टाकायचे आहे. हा सेट घेतलेला आहे उलनचा. या कॉर्नरला लॉक करून घ्यायचा आहे आणि या पॉइंटला थ्री चेन टाकायचे आहेत 1 2 3 नंतर पुढे थ्री डबल क्रोशे टाकायचे आहेत. नंतर पुढच्या पॉइंटलाही हा कलर ठेवायचा आहे 1 2 3 चेन थ्री डबल क्रोशे. नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. आणि पुढे जसे या पॉइंटपर्यंत जशी टेप आहे तशीच घ्यायची आहे. करून घेऊयात. हे पहा, आपला या पॉइंटला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि पुढे आपल्याला सिक्स चेन घ्यायचे आहेत. पुढच्या राऊंडमध्ये जायचं आहे. 1 2 3 4 5 6 आणि पलटवायचं आहे.
पलटवताना फोर चेन मध्ये वन डबल क्रोशा घ्यायचा आहे, थ्री चेन सोडून द्यायचे आहेत, वन टू थ्री फोर, वन डबल क्रोशा, टू डबल क्रोशा, थ्री डबल क्रोशा, नंतर लॉक करून घ्यायचा आहे पुढच्या कॉर्नरला। नंतर थ्री चेन टाकायचे आहे, थिक टेप आपल्याला, तीन थ्री चेन झाल्यानंतर थ्री डबल क्रोशे, ही जी टेप आहे ती आपल्याला पुढे या पॉइंटपर्यंत घ्यायची आहे, सॉरी या पॉइंटपर्यंत घ्यायची आहे ही टेप, या पॉइंटपर्यंत घ्यायची आहे आणि या पॉइंटपासून हा सेड घ्यायचा आहे। आपण आत्ता या पॉइंटपर्यंत येऊयात, नंतर पुढे जाऊयात। हे पहा, आत्ता आपण या पॉइंटपासून या पॉइंटपर्यंत आलेलो आहोत आणि या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे। हा जो सेड आहे तो घ्यायचा आहे। आपण हा पॉइंट या ठिकाणी कट करून टाकूयात, नंतर जोडूयात। हे जे आहे हे आपल्याला सहा टप्पे टाकायचे आहेत या सेडचे, या पॉइंटला। आपला हा पहिला आहे, वन टू थ्री, थ्री चेन, थ्री डबल क्रोशे, नंतर या कॉर्नरला लॉक करून घ्यायचं आहे, नंतर पुढे आपला वन झालेला आहे, टू थ्री फोर, आपल्याला हा जो टप्पा आहे तो या सेडचा, वन टू थ्री फोर फाय सिक्स या पॉइंटपर्यंत घ्यायचा आहे, करून घेऊयात। आपण या पॉइंटपासून ते या पॉइंटपर्यंत चिक टाकलेली आहेत, वन टू थ्री फोर फाय सिक्स, आणि आपल्याला या सेडचं काम या पॉइंटपर्यंत घ्यायचं आहे, करून या पॉइंटपर्यंत आणि पुढे हा जो पॉइंट आहे तो जसा आहे तसा टाकायचा आहे, करून घेऊयात। आत्ता आपण या पॉइंटला या पॉइंटला थ्री चेन टाकायचे आहेत आणि थ्री डबल क्रोशे, हा जो पॉइंट आहे तो या कॉर्नरला लॉक करून घ्यायचा आहे आणि हा जो पॉइंट झालेला आहे तो या पॉइंटपर्यंत घ्यायचा आहे, करून घेऊयात। आणि नंतर पुढे हा पॉइंट या पॉइंटला टाकायचा आहे, त्या पॉइंटपर्यंत येऊयात आपण आत्ता। हे पहा, आपण आत्ता या पॉइंटला आलेला आहोत आणि इथून पुढे आपल्याला पुढच्या पॉइंटला या पॉइंटपर्यंत हा सेड घ्यायचा आहे। जशी टेप आहे तसं टाकायचं आहे, पुढे आपल्याला हा सेड या पॉइंटला टाकायचा आहे, नंतर पुढे हा सेड या पॉइंटला टाकायचा आहे, करून घेऊयात आपण। हे पहा फ्रेंड, आत्ता आपण या पॉइंटला आलेलो आहोत आणि
या पॉइंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे. थ्री चेन घ्यायचे आहेत आणि थ्री डबल क्रोशे. नंतर पुढे उलनचा कलर चेंज करायचा आहे. या कॉर्नरला लॉक करून घ्यायचा आहे आणि नंतर 1 2 3 डबल क्रोशे, थ्री डबल क्रोशे, नंतर या कॉर्नरला लॉक करायचं आहे आणि 1 2 3 चेन, थ्री डबल क्रोशे, नंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे. नंतर या पॉइंटला लॉक करून घ्यायचं आहे आणि या पॉइंटला थ्री चेन, थ्री डबल क्रोशे, नंतर उलनचा कलर चेंज करायचा आहे. आणि आपला हा जो राऊंड आहे तो या पॉइंटला कंप्लीट करून घ्यायचा आहे. करून घेऊयात फ्रेंड. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुमचा पुढील व्हिडिओ चुकला जाणार नाही. या भागात एवढंच दाखवणं शक्य आहे, इथून पुढचं दाखवणं शक्य नाही आहे. तोपर्यंत बाय, थँक्यू.